आता आपण जावामध्ये असाइनमेंट स्टेटमेंट वापरून डबल डायमेन्शनल ॲरे कशा रीतीने तयार केला जातो ते पाहू या ठिकाणी आपण चार प्रकारचे डबल डायमेन्शनल ॲरेज बनवू शकतो इंटीजर ॲरे फ्लोट ॲरे कॅरेक्टर ॲरे आणि स्ट्रिंग ॲरे इंटीजर ॲरे बनवण्यासाठी इंट ए स्क्वेअर ब्रॅकेट दोन स्क्वेअर ब्रॅकेट्स आपल्याला द्यावे लागतील त्यानंतर इक्वल्स टू आपण कर्ली ब्रॅकेट्सचा वापर करू दोन कर्ली ब्रॅकेट्सचा एक आउटर कर्ली ब्रॅकेट्स आणि त्यानंतर इन्नर कर्ली ब्रॅकेट्स इन्नर कर्ली ब्रॅकेट्समध्ये एका रोमध्ये ज्या व्हॅल्यूज असतील त्या आपल्याला लिहाव्या लागतील आपण जेवढ्या व्हॅल्यूज लिहू तितके कॉलम तयार होतील त्यामुळे पहिल्या सेटमध्ये आपण जेवढ्या व्हॅल्यू लिहू तितक्याच व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी लिहिल्या पाहिजेत जे ते जर आपण चार व्हॅल्यूज लिहिल्या तर दुसऱ्या सेटमध्ये सुद्धा चार तिसऱ्यामध्ये सुद्धा चार तर हे तीन रोज होतील आणि चार कॉलम्स होतील त्याचप्रकारे जर तुम्हाला एक कॅरेक्टर ॲरे बनवायचा असेल तर तुम्हाला सिंगल कोटमध्ये कॅरेक्टर्स लिहावे लागतील जर तुम्हाला स्ट्रिंग ॲरे बनवायचा असेल तर डबल कोटमध्ये तुम्हाला शब्द लिहावे लागतील जर तुम्ही एक फ्लोट ॲरे तयार केला तर या ठिकाणी तुम्ही फ्रॅक्शनल नंबर्स लिहू शकता ॲरे तयार केल्यानंतर ॲरेला डिस्प्ले करण्यासाठी आपण नेस्टेड फॉर लूप वापरतो आउटर फॉरलूपमध्ये आपण रोची व्हॅल्यू लिहितो आय इज इक्वल टू झिरो आय इज लेस दॅन थ्री आय डबल प्लस त्यानंतर इन्नर फॉरलूपमध्ये आपण कॉलम्सचा नंबर लिहितो तर या ठिकाणी तीन रो आणि चार कॉलम्स आहेत आउटर लूपमध्ये आपण नंबर ऑफ रोज दिलेले आहेत आणि लूप लूपमध्ये आपण नंबर ऑफ कॉलम्स दिलेले आहेत आणि त्यानंतर सिस्टिम डॉट आऊट डॉट प्रिंट ए इन ब्रॅकेट आय ब्रॅकेट जे तर इथे आपण त्या रोजचे जे व्हॅल्यूज आहेत ते प्रिंट करतो प्लस स्पेस डबल कोटमध्ये स्पेस म्हणजे एका नंबरनंतर किंवा एका व्हॅल्यू नंतर आपण एक स्पेस इथे प्रिंट करतो त्यानंतर लूपच्या बाहेर येऊन आपण एक नेक्स्ट लाईन आता आपण असाइनमेंट स्टेटमेंटचे एक्झाम्पल प्रोग्राम्स कंपायलरमध्ये रन करून पाहू या व्हिडिओसोबत तीन एक्झाम्पल प्रोग्राम्स आहेत ते आपण पटकन रन करून पाहू हा आहे पहिला प्रोग्राम क्रिएट एंड डिस्प्ले ए डबल डायमेन्शनल इंटीजर आहे रे आणि हा त्याचा असाइनमेंट स्टेटमेंट आहे इंटीजर ए ब्रॅकेट ब्रॅकेट इक्वल्स टू एक आउटर कर्ली ब्रॅकेट आहे आणि त्यामध्ये इनर कर्ली ब्रॅकेट्समध्ये आपण रोमधील व्हॅल्यूज लिहिलेले आहेत त्याला आपण सेव्ह करू कंपाईल करू आणि याला रन करू तर अशा रीतीने आपल्याला हा इंटीजरचा मॅट्रिक्स मिळतो थ्री बाय फोरचा आता दुसरा प्रोग्राम आपण रन करू क्रिएट अँड डिस्प्ले डबल डायमेन्शनल कॅरेक्टर आहे रे हा आपला कॅरेक्टर ॲरेचा असाइनमेंट स्टेटमेंट आहे आपण इनर रोजमध्ये कॅरेक्टर्स लिहिलेले आहेत प्रत्येक कॅरेक्टर आपण सिंगल कोट देऊन लिहितो या ठिकाणी आता याला आपण सेव्ह करू कंपाईल करू आणि याला रन करू द एलिमेंट्स ऑफ द थ्री बाय फोर कॅरेक्टर आहे रे आणि हे आपलं कॅरेक्टरचं मॅट्रिक्स आता आपण तिसरा प्रोग्राम रन करू क्रिएट डिस्प्ले हे डबल डायमेन्शनल स्ट्रिंग ॲरे तर हे आपले स्ट्रिंगचे असाइनमेंट स्टेटमेंट आहे आपण इन्नर कर्ली रूपमध्ये डबल कोटमध्ये शब्द लिहितो स्ट्रिंगमध्ये आपल्याला जे लिहायचे ते त्याला आपण सेव्ह करू कंपाईल करू आणि याला रन करू तर हे आपले थ्री बाय फोरचे स्ट्रिंगचे मॅट्रिक्स आहे तर हे तिन्ही प्रोग्राम तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्समध्ये मिळतील तिथून तुम्ही त्यांना वाचू शकता आणि कॉपी करून त्यांना कंपायलरमध्ये रन करून पाहू शकता